नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण कोर्स क्रमांक दोनशे एक शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न भाग सात पार्ट सेवन घेऊन आलेलो आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या विषयाच्या लिंक्स दिल्या आहेत यांचा देखील अभ्यास करावा तसेच देखील लिंक दिली आहे ती देखील सोडवण्याचा प्रयत्न करावा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला असेच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ हवे असे असतील तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो बेल आयकॉनला जरूर प्रेस करणे आवश्यक आहे तर आपण सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक व चलित रचना म्हणजे व्यवस्थापन ही कोणाची व्याख्या आहे मॅनेजमेंट इज द फंडामेंटल इंटीग्रेटिंग अँड ऑपरेटिंग मेकॅनिझम अंडरलिंग ऑर्गनाइज ड्रकर ब्रेच मॅकफरलँड डाल्टन ही व्याख्या कोणाची आहे तर ही जी काही व्याख्या आहे ती व्याख्या जी आहे ती व्याख्या पीटर ड्रकर यांची ही सॉरी मॅकफरलँड डाल्टन यांची ही व्याख्या दिलेली आहे त्यानंतर आपण पुढील साईड बघूयात प्रश्न क्रमांक दोन स्कॉलरशिप परीक्षा चित्रकला परीक्षा अशा बाहेरील विषयांच्या तासिकांचे नियोजन वेळापत्रकाच्या कोणत्या प्रकारात येते घंटेचे वेळापत्रक शिक्षक वेळापत्रक वर्गवार वेळापत्रक की विशिष्ट विषयांचे वेळापत्रक तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे विशिष्ट विषयांचे वेळापत्रक हे जे आहे त्याचं उत्तर बरोबर आहे स्कॉलरशिप एक्झाम पेंडिंग एक्झाम व्हॉट इज द टाइप ऑफ प्लॅनिंग शेड्यूल फॉर एक्स्ट्रा सब्जेक्ट सच एज अवर शेड्यूल टीचर शेड्यूल क्लास शेड्यूल और शेड्यूल फॉर स्पेसिफिक सब्जेक्ट दिस इज द करेक्ट आंसर पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणते तत्व वेळापत्रक तयार करताना लागू होत नाही लागू होत नाही असं विचारलेलं आहे पर्याय आहे शिक्षकांना काही तासानंतर विश्रांती द्यावी विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे विषय शेवटी असावेत मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा वेळापत्रकात विचार व्हावा की वेळापत्रक विविध उपक्रम शासकीय काम इथेनुसार लवचिक असावे इथं प्रश्न विचारला वेळापत्रक तयार करताना कोणती गोष्ट लागू होत नाही तर या प्रश्नाचे जे काही बरोबर उत्तर आहे ते आहे विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे विषय हे शेवटी असावेत हे उत्तर आहे याचं हे लागू होत नाही विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे विषय हे सुरुवातीलाच असावेत विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल डज नॉट अप्लाय वाईल प्रिपेरिंग द शेड्यूल करेक्ट ऑप्शन इज बी स्टुडंट शूड फाईंड डिफिकल्ट टॉपिक्स ऍट द एंड पुढील प्रश्न पाहूयात शाळेत अचानक आग लागल्यास शाळेच्या इमारतीत जलवाहिनी किंवा पाण्याचा बंब ठेवण्याचे नियोजन हो टिंबटिंब व्यवस्थापनात येते तर याच्यामध्ये पर्यादित वर्ग व्यवस्थापन वेळेचे व्यवस्थापन प्रसंग व्यवस्थापन वरीलपैकी नाही तर याचं बरोबर उत्तर आहे प्रसंग व्यवस्थापनामध्ये हे येतं इन केस ऑफ सडन फायर इन स्कूल प्लॅनिंग टू प्लेस लिक्विड ऑर वॉटर बंप इन द स्कूल बिल्डिंग कम्स अंडर मॅनेजमेंट करेक्ट ऑप्शन असते इव्हेंट मॅनेजमेंट पुढील प्रश्न आहे वर्गात बैठक व्यवस्थेमध्ये विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक भाग असावेत याचे नियोजन टिंबटिंब व्यवस्थापनात येते प्रसंग वर्ग वेळेचे व्यवस्थापन आर्थिक व्यवस्थापन तर याचं बरोबर उत्तर आहे वर्ग व्यवस्थापनामध्ये येतं द प्लॅनिंग टू नेसेसरी पार्ट इन क्लासरूम अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ स्टुडंट्स कम्स ट्रम द मॅनेजमेंट इज द क्लास मॅनेजमेंट पुढील प्रश्न पाहूयात हेनरी फेयाल यांच्या व्यवस्थापना सेतवांना व्यवस्थापनाचे टिंबटिंब असे संबोधण्यात येते नियम गुणधर्म वैशिष्ट्य निकषत त्याचं बरोबर उत्तर आहे नियम हेनरी फेयॉल यांच्या नियम असे संबोधण्यात येते हेनरी प्रिन्सिपल ऑफ ऑफ मॅनेजमेंट मॅनेजमेंट आर कॉल्ड रूल्स शिक्षणातील पुढील प्रश्न पहा शिक्षणातील ग्राहक संकल्पनेत पालक हा तिमटिम ग्राहक समजला जातो शिक्षण अंतर्गत ग्राहक द्वितीय बाह्य ग्राहक प्रथम बाह्य ग्राहक तर या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे प्रथम बाह्य ग्राहक पालक हा प्रथम बाह्य ग्राहक समोर जातो इन द कन्झ्युमर कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन पॅरेंट शुड बी कन्सिडर कस्टमर फर्स्ट एक्सटर्नल कस्टमर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ राज्यातील अध्यापक विद्यालयांचा अभ्यासक्रम निश्चित करणे हे कोणत्या संस्थेचे उद्दिष्ट आहे एन सी टी एन टी एस सी आर ई तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे एस टी ही जी संस्था आहे या संस्थेमार्फत राज्यातील अध्यापक विद्यालयांचा अभ्यासक्रम निश्चित केला जातो इंग्लिशमध्ये पाहूयात आपण एस सी आर टी इज द करेक्ट ऑप्शन प्रश्न नव्वद एकोणीसशे चौसष्ट साली एस सी या स्थापनेच्या वेळी कोणते चार विभाग होते चार पर्याय दिले आहेत प्रशिक्षण बाल शिक्षण प्रकाशन सेवा प्रशिक्षण संशोधन प्रकाशन विस्तार सेवा प्रशिक्षण पर्यावरण संशोधन विस्तार सेवा प्रशिक्षण पर्यावरण संशोधन श्री शिक्षण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब प्रशिक्षण संशोधन प्रकाशन विस्तार सेवा आर द फोर डिपार्टमेंट ऑप्शन प्रश्न पाहूयात व्यवस्थापन हे एक बहुद्धी साधन असून त्या अन्वये एखाद्या व्यवसायाचे व्यवस्थापक कामगार आणि काम यांचे व्यवस्थापन केले जाते ही व्यवस्थापनाची व्याख्या कोणी केली लॉरेन्स ए ऍपली हेनरी फेल पीटर ड्रकर जॉर्ज टेरी तर याचं बरोबर उत्तर आहे पीटर ड्रकर यांची व्याख्या आहे करेक्ट ऑप्शनचं पीटर ड्रकर प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वी वर्षभरात घ्यावे असे कार्यक्रम प्रशिक्षण सहल उद्बोधन वर्ग यांची आखणी व्यवस्थापनाच्या कोणत्या घटकात येते समन्वय नियोजन संघटन नियंत्रण तर याचं बरोबर उत्तर आहे नियोजन नियोजनामध्ये हा जे आहे ते येत असतं

टिंबटिंब हा ग्राम शिक्षण समिती सचिव असतो सरपंच तलाठी पर्यवेक्षक मुख्याध्यापक तर या प्रश्नाचे जे काही बरोबर उत्तर आहे ते आहे मुख्याध्यापक जो आहे तो मुख्याध्यापक हा ग्राम शिक्षण समितीचा सचिव असतो शिस्तीसाठी इंग्रजीमध्ये डिसिप्लिन हा शब्द वापरला जातो ते डिसिप्लस हा शब्द टिंबटिंबापासून तयार झालेला आहे तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे लॅटिन या शब्दापासून तयार झालेला आहे बी इज द करेक्ट ऑप्शन हिअर टेल हेडमास्टर इज द करेक्ट ऑप्शन पुढील प्रश्न पाहूया प्रश्न चौदा खालीलपैकी स्थगितीची कारणे कोणती आहेत अभ्यासक्रम अध्यापन अभाव पालकांची उदासीनता वरील सर्व ते जे उत्तर आहे वरील सर्व जे आहे ती स्थगितीची कारणे आहेत विच आर द रिझन फॉर सस्पेन्शन ऑल ऑफ दी त्यानंतर व्यावसायिक शिक्षणासंदर्भात इयत्ता नववी ते बारावीसाठी साठी व्यावसायिक एक शिक्षणाचे एकात्म प्रतिमान असावे ही शिफारस कोणत्या आयोगाने मांडलेली आहे तर याचं पर्याय आहेत कोठारी आयोग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राममूर्ती समिती आणि बरोबर उत्तर आहे राममूर्ती समिती याच बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न सोळा वर्गातील गर्दी या, गर्द या समस्येवर कोणते उपाय आहेत शासकीय धोरणात बदल करावा वर्ग नायकाची नेमणूक करावी अध्यापन पद्धतीमध्ये वित्त असावी की वरील सर्व तर याचं देखील उत्तर आहे वरील सर्व

याचं उत्तर आहे साधन संबंधित अभिलेख याच्यामध्ये शालेय संपत्ती नोंदवही स्कूल स्टॉक रजिस्टर हे असतं इन्स्ट्रुमेंटल रिलेटेड रेकॉर्ड हे प्रश्न आताचे आहेत प्रश्न एकोणीसवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं मुख्यालय विचारलेलं आहे पर्याय प्रश मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद तर याचं बरोबर उत्तर आहे पुणे येथे ते कार्यालय किंवा मुख्यालय दिलेलं आहे पुढील प्रश्न आहे, आहे।, आहे। प्रश्न विसावा आय सी एसई पूर्ण रूप काय आहे तर वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत बरोबर जे उत्तर आहे ते आहे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे जे आहे हे याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न एकविसावा सृजनात्मक काम करताना कोणती शैली उपयुक्त ठरते सहभाग एकाधिकार मुक्त की सल्लागार तर याचं उत्तर आहे मुक्त शैली फ्री स्टाइल जी आहे ती याच्यामध्ये उपयोगी ठरते सृजनशील काम करण्यासाठी मुक्त शैलीचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्यानंतर प्रश्न बावीसावा आहे हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाची एकूण किती तत्वे सांगितलेली आहेत तेरा चौदा बारा दहा तर याचे जे उत्तर आहे ते आहे चौदा तत्व यांनी सांगितलेले आहेत प्रश्न तेवीसावा टिंबटिंब यांना आधुनिक व्यवस्थापनाचं गुरु मानलं जातं फेयॉल टेलर पीटर ड्रकर की मॅकफरलँड तर याचं उत्तर आहे पीटर ड्रकर यांना आधुनिक व्यवस्थापनाचं गुरु इथं म्हटलं जातं <coughs> पुढील प्रश्न पाहूयात कॉर्प्स हा फ्रेंच शब्द प्रयोग म्हणजे व्यवस्थापनाचे अधिकार शृंखला पुढाकार समानता कर्मचाऱ्यांचे ऐक्य तर हा जो प्रश्न बरोबर उत्तर आहे कर्मचाऱ्यांचे ऐक्य याच्याशी निगडीत हा तत्व आहे प्रश्न पंचवीसावा समग्र गुणवत्ता व्यवस्थापन प्रक्रियेत मुख्य ग्राहक कोण असते शिक्षक विद्यार्थी पालक की समाज तर याच जे बरोबर उत्तर आहे इथं याचं जे बरोबर दिलं ते आहे विद्यार्थी जे आहे ते याचा बरोबर समग्र गुणवत्ता व्यवस्थापन प्रक्रियेत मुख्य ग्राहक हा विद्यार्थी असतो मुख्य ग्राहक हा विद्यार्थी असतो या ठिकाणी हा ऑप्शन जो आहे तो चुकीचा इथं पॅरेंट्स हा शब्द प्रयोग योग्य आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पुस्तकांसंदर्भ घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा यापुढील या विषयाचा पाठ देखील येत आहे आणखी वेगवेगळ्या विषयांचे पाठ देखील येत आहेत तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही विषयानुसार व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद